आज आपण हरित ऊर्जेच्या दिशेने हे प्रकरण पाहत आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे औष्णिक विद्युत केंद्रावर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती, याच्यामध्ये पहिला जो भाग आहे विद्युत संच. विद्युत संचामध्ये आपण वाफेवर चालणारं टर्बाईन बघणार आहे, त्याच पद्धतीने विद्युत जनित बॉयलर आणि संगणन यंत्र याचा भाग या ठिकाणी आपण पाहू. पुढचा जो भाग आहे विद्युत ऊर्जा निर्मितीची रचना. विद्युत ऊर्जा निर्मितीच्या रचनेमध्ये जे आपल्याला इंधन दिलेले ते कोळसा हे इंधन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पाण्यापासून वाफ निर्माण करण्यासाठी पुन्हा आपल्याला बॉयलर दिलेला आहे. त्याच पद्धतीने वाफेवर चालणार या ठिकाणी आपल्याला टर्बाईन दिलेले आहे आणि टर्बाईनला जोडलेलं जनित्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि जनित्रामधून विद्युत ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. त्याच पद्धतीने टर्बाईनवर सोडलेले जे पाणी आहे ते पाणी थंड करून पुन्हा बॉयलरकडे पाठवलं जातं. पुढच्या याच्यामध्ये पाहण्या विद्युत ऊर्जा रूपांतर. कोळशामध्ये रासायनिक ऊर्जा असते, या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं आणि उष्णता ऊर्जेमध्ये केल्यानंतर त्याचं रूपांतर पाण्याची वाफ तयार करण्यासाठी केली जाते. पाण्याच्या वाफेच्या साह्याने जनित टर्बाईने ते टर्बाईन फिरवलं जातं आणि टर्बाईन जनित्राला जोडलेलं असल्यामुळं विद्युत निर्मिती ही केली जाते. पुढचा जो भाग आपण बघणार आहे तो म्हणजे विद्युत निर्मिती कशी केली जाते. विद्युत निर्मिती करण्यासाठी आपल्याला दोन मनो या ठिकाणी दिलेले, एक कुलिंग टावर आहे आणि पुढे या ठिकाणी आपल्याला एक मनो या ठिकाणी दिलेलं, त्याला धुरडे त्या ठिकाणी म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला बॉयलर दिलेलं आहे. या बॉयलरमध्ये कोळसा घेतला जातो आणि कोळसा घेतल्यानंतर या कोळशाचं बॉयलरमध्ये ज्वलन केलं जातं. ज्वलनामधून प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेच्या साह्याने पाण्याची वाफ तयार केली जाते आणि पाण्याची वाफ तयार झाल्यानंतर अशी तप्त उच्च तापमानाची उच्च दाबाची वाफ ही टर्बाईनवर सोडली जाते आणि टर्बाईन गतिमान होतात. टर्बाईन गतिमान झाल्यानंतर त्या टर्बाईनला जनित्र जोडलेले असल्यामुळं त्या टर्बाईनमधून विद्युत ऊर्जा निर्मिती होते. टर्बाईनवर सोडलेलं जे पाणी आहे त्या पाण्याची उष्णता ही कमी होते आणि त्याच पद्धतीने हे पाणी संगणनामार्फत हे पुन्हा कूलिंग टावरकडे नेलं जातं आणि कूलिंग टावरमध्ये पाण्याची वाफ आणि उष्ण पाणी हे थंड केलं जातं. पुन्हा ते संगणन यंत्रामार्फत पुन्हा बॉयलरमध्ये पाण्याची वाफ तयार करण्यासाठी पुन्हा ते पाठवलं जातं. कोळशाच्या इंधनामुळं निर्माण झालेला धूर असेल तो या मनोव्याच्या साह्याने उंचात उंच या ठिकाणी सोडला जातो आणि धुलीचे कण, वायूचे जे कण आहे ते कणसुद्धा उंच वातावरणामध्ये सोडले जातात. तर अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी जर पाहिले तर विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये या ठिकाणी ही विद्युत कशी निर्माण केली जाते यासाठी एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. ज्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा उपयोग केला जातो त्या विद्युत केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतात. परंतु या कोळशाच्या इंधनामुळं काही समस्या आहे, त्या काही समस्या या ठिकाणी निर्माण होत असतात. बॉयलरमध्ये कोळशाचं इंधन त्या ठिकाणी वापरल्यामुळं त्याचं ज्वलन केल्यामुळं या ठिकाणी धूर निर्माण होतो. धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, त्याच पद्धतीने नायट्रोजन ऑक्साईड असेल. या पद्धतीची ही जी वायू आहे ही वायू हवा दूषित करतात, त्यामुळं मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्याच पद्धतीने कोळशाच्या ज्वलनामुळं धूर निर्माण होतो. त्याच पद्धतीने जे इंधन त्या इंधनाचे कण हवेमध्ये मिसळतात, हवा दूषित होते आणि श्वसन संस्थेचे विकार त्या ठिकाणी निर्माण होतात. तिसरी जी समस्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी जो इंधनाचा साठा आहे हा भूगर्भामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये आहे आणि या साठ्याचे जे प्रमाण आहे ते लवकर संपेल, त्यामुळं आपल्याला या कोळसा इंधनावर विद्युत ऊर्जा निर्माण करणं या ठिकाणी पुढच्या पिढीत हे शक्य होणार नाही. तर या पद्धतीने हा पाठ आपण पाहिलेला आहे.